सो फ्रेंड्स फाइनली आम्ही निघालेलो आहोत. सर्व पॅकिंग झालेले आहे आणि आमची ट्रॅव्हल्स येईल आता थोड्याच वेळात, महालक्ष्मी ट्रॅव्हल्स. सो सवारी कोल्हापूरची. हा नवीन ब्लॉग आपण बनवूया आणि वेळोवेळी भेटूच आपण. सो गुड बाय फ्रेंड्स. कधी येणार? बस खूप एक्साइटमेंट आहे गावी जाण्याची. 2 वर्षाने जातोय ना. बसमध्ये बसलेलो आहोत आणि बस चालू झालेली आहे, महालक्ष्मी ट्रॅव्हल्स. आणि आता हळूहळू परत जाईल पुढे, सगळे येत जातील. खूप मजा करणार आहे आम्ही. सो मित्रांनो, आमची महालक्ष्मी ट्रॅव्हल्स निघालेली आहे आणि खूप मजा करणार आहे. लॉकडाऊन नंतर 2 वर्षाने गावी जात आहे आपलं कोल्हापूर. तो तुम्ही वेळोवेळी बघालच आमचा ब्लॉग मध्ये, नक्की बघा. हे आमचे ड्रायव्हर भाऊ मस्त एन्जॉय करत गाडी चालवत आहेत आणि हे आमचे कोल्हापुरी फंटर. ही अशी आहे आमची महालक्ष्मी ट्रॅव्हल्स. थांबलेली आहे इथे वॉशरूमसाठी 5-10 मिनिटं. सो पब्लिक सगळी खाली उतरलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि थोडी गर्दी कमी आहे कारण सीझन नाही ना गावी जाण्याचा, सो त्यामुळे जरा पब्लिक कमी आहे. जाऊया आपण थोडे हळूहळू. ही आमची मुलं मस्त झोपा काढतात. हा सार्थक आणि हा आमचा आयुष. जागा आहे पण ऍक्टिंग करतोय झोपायची. रात्रीच्या 12:30 वाजता आम्ही जेवायला थांबलेलो आहोत आणि आता छान पैकी जेवणार आहे. मुक्त भूक लागले, जेवून बोलूया. आणि आम्ही पोहोचलेलो आहे आमच्या गावाला. आता आमची दुसरी गाडी आहे इथून. खूप थंडी वाजते तर आपण डायरेक्ट आता दुपार नंतरच पोहोचूया. पोहोचलेलो आहे माझ्या गावाला आणि आमच्या घराजवळ. आणि हे बघा आमचं घर मागे. आणि थंड वातावरण आहे, गरम गरम चहा. तर फ्रेश होऊन मग जाऊ आपण फिरायला. तुम्हाला गाव फिरवतो मग. ओके, मित्रांनो. पहिला दिवस आजचा कोल्हापुरातला आणि हे आमचं जुनं घर.
इकडेच आमचं बालपण गेलं. मे महिन्याच्या सुट्टी देऊन आम्ही इकडे सर्व धमालमस्ती करायचो, सर्व भावंड एकत्र. मी तुम्हाला नवीन घराकडे पण नेणार आहे, त्याआधी आमचं जुनं घर दाखवतो कसं आहे ते. ठीक आहे, हे जुनं घर आमचं. आता इकडे कोणच नसते, आमची आजी तेवढी असते, बाकी सगळे नवीन घरात असतात. तर मी तुम्हाला इकडून आमच्या नवीन घरात. अशी पायवाट आहे नवीन घराकडे जाताना. हे बघा आमचं नवीन बांधलेलं घर. अजून थोडं काम बाकी आहे, आतून पण तुम्हाला दाखवतो. चला, हे बघा, हे माझ्या एक मामाचं घर आणि हे माझं दुसऱ्या मामाचं घर. आज ओळखलं सासरवाडी. आता आतून दाखवतो, अजून भरपूर काम बाकी आहे, पण जितकं झालंय तितकं दाखवतो. हा आमचा हॉल आहे, तसा वरती पण आहे, वरती थोड्या वेळाने जाऊया. हा आमचा हॉल, हा आमच्या आजीसाठीचा बेडरूम, आमच्या आजीचा बेडरूम. आणि इथून पुढे गेलो आपण, तर हे आमचं किचन. अरे रे, आणि इथून मग आमची हा डोर उघडला की पडवी आहे. इथून आपण डायरेक्ट जाऊया आमच्या टेरेस वरती. बघा आता इकडे किती मित्र माझे आले, तरी आम्ही मस्त एन्जॉय करू शकतो. हा एवढा मोठा रूम आहे. छान व्ह्यूज भेटतात. तर असं आहे आमचं नवीन घर, अजून भरपूर इंटेरियल काम बाकी आहे. मग गॅलरी संध्याकाळी आमची पार्टी असेलच, तर तुम्हाला घेऊन जाईन मी. आज कुठे जास्त फिरत नाही, आज आराम करतो. उद्यापासून माझी शाळा, नदी, आमचं कुलदैवत सगळीकडे तुम्हाला घेऊन जाईल नक्की. हाय फ्रेंड्स, दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि खूप थंड वातावरण आहे इकडे. कंटिन्युअस थंड हवा, खूप मजा येते. आणि आता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आमच्या गावची नदी, दूधगंगा नदी. तर मग आपण तिकडे जाऊया. आयुषाने सार्थक रेडी आहेत नदीवर एन्जॉय करायला, चिल करायला. तर आम्ही निघालो आहोत आता बाईक घेऊन, जातो मग पुढे. आणि नदीवर पोचलेलोच आहोत, तर बाजूचा थोडा नजारा बघा, शेत वगैरे छान वाटतंय. नुसता वारा सुटलाय बस थंड. आणि ही नदी, आता मी तुम्हाला जवळ घेऊन जातो त्याच्या. तो नदीवर पोचलेलो आहे आणि आता आम्ही तुम्हाला घेऊन जातो. छान पायवाट आहे हा रस्ता नदीकडे जाणारा. आता थंड असल्यामुळे कोण उतरत नाही पाण्यात शक्यतो. इतकं ऊन पडलंय पण मुलं आमची एन्जॉय करायला आल्यात नदीवरती. ही आमच्या गावची नदी, दूधगंगा नदी. नेहमी इकडे मुलं पोहत असतात भरपूर, पण आता कोणी नाहीये. आमचा आजोळ कपलेश्वर,
आमच्या गावचे ग्रामदैवत एक श्री एकवीरा देवी. हे मंदिर देवीचं गावी कोणताही कार्यक्रम असेल तर इकडे भाविकांची खूप गर्दी असते. अशी ही आमची ग्रामदेवता एकवीरा देवी. मी तुम्हाला घेऊन जातो. आता तुम्हाला घेऊन आलोय मी. तीच आमची नदी आहे, म्हणजे पूर्ण अशी वाहती नदी असल्यामुळे खूप ठिकाणी पसरत गेली ती नदी. आणि हे बघा हा ब्रिज, ब्रिज खालून हे वाहतं पाणी. किती छान वाटतं इकडे. तुम्हाला पूर्ण जवळून दाखवतोच मी. सुंदर असा नजारा, वाहत पाणी. आहे की नाही सुंदर असा नजारा, मस्त वाहत पाणी. सो अशी आहे दूधगंगा नदी आमची. आहे की नाही मजा. मे महिन्यामध्ये जेव्हा आम्ही येतो तेव्हाही असंच पाणी असतं. तेव्हा खूप सारे आम्ही खूप जण आम्ही पाण्यात उतरतो तेव्हा.